रंगीत न कार्याी न दुनिया संगीत दुनिये ची नमस्कार मित्रमंडळी नो नमस्कार मी विक्रम गोखले सह्याद्री वाहिनीवरती तुमच्या अतिशय आवडत्या अशा कार्यक्रमात दुसरी बाजू या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे मित्र हो आजपर्यंत इथे अशा अनेक व्यक्ती आल्या पाहुणे म्हणून की ज्यांना मी बोलतं गेलं आज एका अशा व्यक्तीला मी इथे पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे की जी जगाला बोलतं करते अशा जगाला बोलतं करणाऱ्या व्यक्तीला आज इथे आपण पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे तिला इथे बोलवण्यापूर्वी तिच्यावरची एक चित्रफित आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच ती पाहूया निवेदन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सुसंवादिनी सौभाग्यवती मंगला खाडिलकर महाराष्ट्राला निवेदनाची समृद्ध परंपरा आहे कीर्तन निरूपण काव्य गायनाच्या कार्यक्रमांमधून पुढे आलेली निवेदन कला ही साहित्य संगीत नृत्य नाट्य यांच्या अनुषंगानं फुलत गेली पु ल देशपांडे अशोक रानडे शांता शेळके शंकर वैद्य राम शेवाळकर मंगेश पाडगावकर वपू काळे अशा ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांनी निवेदन क्षेत्राला साहित्यिक दर्जा आणि उंची दिली तर सुहासिनी मुळगावकरांसारख्या रंगकर्मी साहित्यिकेनं निवेदन केलेला अभिजात रंजकतेचा स्पर्श दिला अशा पूर्वसुरींनी निर्माण केलेल्या मार्गावरून आपली वाटचाल करून आपली निवेदनाची स्वतंत्र शैली घडवणाऱ्या मंगला खाडीलकर गेली तेहतीस वर्ष निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत निवेदन सूत्रसंचालन निरूपण मुलाखती कथाकथन समालोचन अशा निवेदनाच्या सर्व शाखांचा आणि आकाशवाणी दूरदर्शन फिल्म्स डिव्हिजन जाहीर कार्यक्रम अशा विविध माध्यमांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे कोणताही विषय अभ्यासपूर्ण आणि तितक्याच रंगतदारपणे मांडण्याचं कौशल्य आणि सहज सुंदर मैत्रीपूर्ण स्नेहाळ शैली या वैशिष्ट्यांच्या बळावर त्यांनी रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे निवेदन पत्रकारिता लेखन एकपात्री कार्यक्रम अशा चौफेर कर्तृत्वाबद्दल रसिकांचा सुसंवादिनी हा उत्स्फूर्त किताब त्यांना लाभलाय सुसंवादिनी सौभाग्यवती मंगला खाडिलकर यांच्या निवेदनात्मक प्रवासाची जाणून घेऊया दुसरी बाजू तर स्वागत करूया सगळ्यांच्या लाडक्या मंगला खाडिलकर मंगला ये हे आमचा हा कार्यक्रम पाहिलास का तू मंगल मी कार्यक्रमाचं स्वरूप सांगण्यामध्ये वेळ घालवायला नको खूप ऐकायचंय तू इथे बसायच आणि तुझ्या बालपणापासून हो तुझं बालपण म्हणण्यापेक्षा जन्म कुठे झाला आणि नंतर तुझं बालपण शिक्षण घरचे संस्कार आई वडील कुटुंब बहीण भावंड शिक्षक शाळा कॉलेज हे सगळं आता तू सांगायचंस अरे बाप सुरुवात कर तुझ्या बालपणापासून जन्मापासून मुलाखत घेणं हे किती कि कठीण आहे <laughs> याचं मला असं वाटतं आत्ता मला प्रत्यय येतोय इतकं सगळं मला एका प्रश्नात सांगायचंय आणि तूच बोलायच मुळात खरं सांगायचं झालं तर <clears throat> मला फार आनंद होतोय आज यायला कारण आपली दुसरी बाजू सुद्धा समोर यावी असं वाटत असतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती येईल याच्याबद्दल मला विश्वास आहे आता तुम्ही मला विचारलंत माझा जन्म कुठे झाला तर तो अंधेरीला झाला मुंबईत हो परंतु माझे वडील भालचंद्र राव हे गायक आणि माझी आई रजनी राव ही त्यावेळी रंगभूमीवरची एक अतिशय चांगली अशी अभिनेत्री म्हणजे लग्नाची बेडी वगैरे नाटकातून तिनं भूमिका केलेल्या पार्श्वनाथ आळतेकर मामा वरेरकर यांचं मार्गदर्शन घेतलेलं आणि वडील अतिशय सुरेल गाणारे अशी दोन कलाकार माणसं एकत्र आली लग्नाच्या बंधनात बांधली गेली वसईला त्यांचं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येणं झालं परिस्थिती तशी बेताचीच होती तेव्हा हे गाव आपल्याला परवडेल आणि इथं साधारण आपला उदरनिर्वाह चांगला चालू शकेल असं त्या दोघांनाही वाटलं ते आले आणि त्या काळात तुम्हाला माहिती आहे विक्रमजी की एकदा बाई गृहिणी झाली की मग तिनं करिअरकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं किंबहुना ती सोडून द्यायची असं होतं तसं तिने ते सोडून दिलं आम्ही लगेचच एका पाठोपाठ एक त्या निसर्गरम्य गावामध्ये जन्माला आलो त्यामुळे वसईनं आम्हाला खऱ्या दृष्टीनं सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न केलं कारण फार छान गाव आहे वसई कुठे राहत होता तुम्ही कचेरी रोडला कचेरी रोडलाच त्याच्या आधी एक झेंडा बाजार आहे हा तो झेंडा बाजार जिथं संपतो आणि कचेरी रोड जिथं सुरू होतो तिथं आमचं एक छोटस घर होतं आमचं घर म्हणजे भाड्याचं पण सुंदर म्हणजे समोर एक पूल दिसतोय त्याच्यानंतर येणारी गाडी दिसतीये त्या काळातली गाडी आणि आता आपले पप्पा येतील असा एक बाल मनाला मिळणारा दिलासा झोपाळ्यावर बसायचं पर्वचा त्याच्यानंतर संस्कृत श्लोक मराठी कविता हे सगळं नेमानं म्हटलं जायचं ते, ते संस्कार आईनं त्या काळामध्ये खूप केले शब्दांचे त्याच्यानंतर घरात सतत गाणं त्याच्यामुळे ते ऐकत ऐकत मोठं झालं असं म्हटलं तर त्यात काही वावगं नाही ठरणार शाळा कुठली मग न्यू इंग्लिश हायस्कूल शाळा ही अतिशय सुंदर म्हणजे विक्रमजी खरं सांगू का तुम्हाला प्रकाशभाई मोहाडीकर शांताबाई शेळके वसंत बापट जे पुढे रुया कॉलेजमध्ये माझे सर ही सगळी माणसं आम्ही खूप लहानपणी ऐकली आणि आज त्याचं कौतुक इतकं मला वाटतं की आमचे त्यावेळेला प्रिन्सिपल आणि जवळजवळ शाळा ज्यांनी घडवली असे म्हापणकर सर हे या सगळ्या दिग्गज व्यक्ती मतवांना त्यावेळेला बोलवायचे ही मंडळी अगदी लहानात लहान होऊन आमच्याशी बोलायची खूप अवघड आहे खूप हुशार आणि असताना अगदी लहानात लहान होऊन त्या लोकांना त्या मुलांना कळेल असं बोलणं हे फार अवघड आहे आणि ही माणसं ते सहजी करायची म्हणजे आपण शब्दांच्या दुनियेत आलो की कळतं ते किती अवघड आहे बरोबर हे संस्कार आहेत पूर्वीचे कॉलेज कुठलं रुइया बरं पण शाळेनं सभाधीपणा असतो ना जा बक्षीस मिळालं नाही तरी चालेल पण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन या अपयशी भाग घ्या <laughs> हे सांगणारी शाळा तुम्हाला बरो लागते। बरो बर। की तुमच्याकडे थोडेसे पैसे कमी असले तर तुम्हाला एखादी स्कॉलरशिप देऊन उभी करणारी शाळा तुम्हाला लागते की कलाकाराची मुलं आहेत माझ्या वडिलांना तसे पैसे हे कमवण्यासाठी असतात ह्याचं भान फार उशीरा आलं आपल्याला चार मुलं आहेत त्यांना वाढवायचंय हेही भान फार उशिरा आलं फक्कड आ, आशक मस्त कलंदर म्हणतो किंवा फक्कड फकीर म्हणतो तसे होते ते बिचारे पण त्यांचा संसार आईनं टुकीन केला आणि खरंच म्हणजे संध्याकाळची ती वेळ हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही एका बाजूला अशा घाटे आळी आहे तिकडे एका बाजूला तर तिथे खरपूस भाकऱ्या भाजल्या जातात त्याचा असा जाळ प्रत्येक घरातला दिसतोय आणि मला पण भूक लागली आहे पण तरी सुद्धा ते सगळं म्हटल्याशिवाय माझी तिकडनं रवानगी होऊ शकत नाही सुटका नाही आणि मग समोरनं ती गाडी बघायची आकाशात उतरलेले ते रंग अधिकाधिक गडत होत चालले कुंपणावरची ती मेंदी ते अंगण त्यातला रांगोळीचा तो ओटा हे सगळं दृश्य पाखरांची किलबिल आणि बिट्ट्यांची फुलं खाली अंगणात पडलेली ती पण वेचायला जायचंय असं मन सांगतंय आणि या सगळ्या कोलाहलात गाडी आली गाडी आली झुक 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 असं चाललेलं असायचं कोलाहल या शब्दावरून वसईमध्ये संध्याकाळी कोल्हेकुई व्हायची बरे काही काही त्या काळात मी ऐकलेले मी हो, हो। पण तुमचे काका सुद्धा राहिलेले तेच की त्यांच्याकडेच होतो मी तिथून जरा पुढे गेलो की मास्टर दत्ताराम हो परशुराम सावंत हे सगळ्यांच्याकडे जाऊन आलोय मी आणि हे किल्ल्यापर्यंत किल्ल्यापर्यंत हो anyway, मग शाळेमध्ये नाटक किंवा नाटुकल्या किंवा नृत्य वगैरे असे काही कार्यक्रम वगैरे हे संस्कार कसे काय झाले नाट्यछाटा केल्यात दिवाकरांची हो नाट्यछाटा किंवा एखादा नाटकातला उतारा त्या त्या वेळेला सरांनी दिला मॅडमनी दिला की पाठ करून म्हणायचा एवढंच पण आकाशवाणी हो हो मी फार लवकर आकाशवाणीला जायला लागली हो का म्हणजे साधारण तुम्हाला सांगू एक पाचवी सहावीत असेल तेव्हापासून मी आकाशवाणीवरच्या गम्मत जम्मत मध्ये जायला लागले आई घेऊन जायची मला तुझ्या माझ्यामध्ये हे बरंच साम्य आहे बरं मी सातव्या आठव्या वर्षापासून आकाशवाणीवर मीही होतो हो गोपीनाथ तळवलकर होते आमच्या मग तुम्ही पुण्यात पुण्यात मी मुंबईत मामा आ, मा, मामा वरेरकरांच्या कन्या मायाताई चिटणीस आणि नारायण देसाई म्हणजे नानोजी आणि आम्ही जायचो म्हणजे त्यावेळेला त्या, त्या बालदरबार गमत जम्मत याचं आमंत्रण यायचं विहार आणि बालोद्यान अगदी दोन कार्यक्रम मला आठवत आहेत वर्षानुवर्ष मी केलेले ते कार्यक्रम लहानपणी आणि दुसरं कुठलाही माध्यम नव्हतं तेव्हा आकाशवाणी हेच माध्यम हो आपण पुढच्या विषयाकडे वळू त्याच्यापूर्वी आपण मंगला एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत मित्र हो जगाला मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे बोलतं करणाऱ्या बाई समोर बसलेल्या आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना निवेदन कला वक्तृत्व वाणी शुद्ध असणं याविषयी बरंच काही मंगलातही तरी सांगणार आहेत कुठेही जाऊ नका बघत राहा दुसरी बाजू पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विश्रांतीनंतर गप्पा गोष्टी मंगलाताई खाडीलकर यांच्याशी मंगल हां आकाशवाणीवरती तू अतिशय लहान वयात गेलीस हो कोण कोण भेटलं तुला तिथे त्या वेळेला नीलम प्रभू यशवंत देव मुळात मी ज्यांना बाळ काका म्हणत मोठी झाले ते बाळ कुडतरकर ही सगळी छान माणसं होती पण ही मंडळी त्या माईक समोर कशी उभी राहतायत हातातला कागद कसा अलगदपणे टाकतायत oh. आणि कागदावर लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडचं कसं हे त्यावेळेला बघण्याची संधी मिळाली खूप मोठी गोष्ट गुड मग आकाशवाणी संपून माझ्या दृष्टीने आकाशवाणी हे अधिक oh. अवघड आहे हो कारण फक्त श्राव्य माध्यम आहे केवळ आवाजाच्या जोरावर तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही तिथे निर्माण करायला लागतं आणि मग शब्द लोकांपर्यंत जाणार तो त्यांना आवडला पाहिजे अर्थासहित लहानपणी ते भान नसत पण नंतर नंतर ज्या वेळेला लागता त्यावेळेला ते भान येतं वाणी स्वच्छ असणं ज्याला आपण आमच्या थिएटर लँग्वेज मध्ये स्पीच व्हॅल्यू असं म्हणतो ते आकाशवाणी करता इतकं महत्वाचं आहे आणि इंटोनेशन आणि टोनिंग हो ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्याचा पुढे जाऊन डबिंग मध्ये वापर होऊ शकतो म्हणजे आवाज किंवा ध्वनी तुमचा स्वतःचा याकडे दुर्लक्ष करून नटानी चालणार नाही हे फार पूर्वी मी शिकलो एनिवे anyway, मग तिथून तू निघालीस आणि मग निघालीस म्हणजे तेही करता करता इथे कशी आलीस केव्हा आलीस दूरदर्शनवर कॉलेज करतानाच मी आकाशवाणी करत होते म्हणजे आकाशवाणीवर त्यांनी बोलवलं की जायचं श्रुतिकेमध्ये आपला जो काही भाग असेल तो बोलायचा ज्याचं आपण म्हणतो की श्राव्य अभिनय आहे तो तर तो, तो करायचा आणि हे सगळं बाळकाकांच्या मार्गदर्शनाखाली मग त्यावेळेला प्रभाकर जोशी आहेत करुणादेव म्हणजे नीलम प्रभू आहेत वनिता मंडळ सांभाळणाऱ्या लीलावती भागवत आहेत ह्या मंडळींनी मला खरंच घडवलंय तुला काय करायचंय कुठं जायचंय कसं बोलायचंय हे शीख इथं खूप संधी आहे मी त्यावेळेला बजमे उर्दू सुद्धा केलेलं आहे बेनीबाई की चाल नावाची एक मालिका होती आणि त्यात सुद्धा एखादा छोटासा रोल असला तर मला लगेच कुणीही सांगायचं तिथं वाचून यायचं आणि मग इकडे ये कधी असा विचारच केला नाही की उर्दू ही काही वेगळी आणखी भाषा आहे तिचं भान नंतर आलं पण हे सगळं करता करता महाविद्यालयीन शिक्षण तिथं पुन्हा उत्तम कॉलेज रुईया कॉलेज जिथे संस्कृत आर आर देशपांडे डॉक्टर महाशब्दे यांच्यासारखे दिग्गज प्राध्यापक प्राध्यापक वसंत बापट आणि डॉक्टर सरोजिनी वैद्य ह्या मराठीला आणि डॉक्टर देवेश ठाकूर हे हिंदीला तीन भाषा तुमच्या उत्तम होतील न होतील कशा होणारच त्या असं झालं साहित्याची खूप आवड लागली आणि तिथे अगदी संस्कृत वक्तृत्वापासून ते मराठी कथाकथनापर्यंत आणि सगळ्या वक्तृत्व स्पर्धा त्यात जायचं कधी ट्रॉफी मिळते कधी अपयश पण बोलून यायचं hmm. हा संस्कार झाला लिखाणाची आवड लागली रांगोळी काढायला मला आवडायचं पण मला माझ्या कॉलेजनी पण ती संधी वारंवार दिली म्हणजे इतकं सगळं सगळ्या दृष्टीनं एका छोट्याशा नगरातून आलेल्या वसईला मी खेड नाही म्हणणार पण त्याला हा पण तिथून आलेल्या मुलीला एक आत्मविश्वास देणं टाउन म्हणून मी नगर म्हटलं तर ते तो विश्वास देण्याचं काम केलं माझ्या प्राध्यापकांनी आणि तिथून जो वाचनाचा लिखाणाचा वसा मिळाला तो पुढे आपोआपच मी म्हणजे आकाशवाणीतून आपोआपच दूरदर्शनच्या तळ्यात मी आले दूरदर्शनवर आलीस मग दूरदर्शनवर काय म्हणून आलीस तू मी हो, हो ती मजा आहे मी पहिल्यांदा जो कार्यक्रम केला तेव्हा मी त्या कार्यक्रमात भाग घेणारी एक काय म्हणूया आपण म्हणजे मी त्यावेळेला सूत्रसंचालन केलं नाही पण एक भाग घेणारी व्यक्ती म्हणून आले शिक्षक पालक आणि विद्यार्थी असा एक परिसंवाद होता त्यांच्या एकंदर प्रश्नांचा घेणारा आणि मी एम ए करून बी एड करत होते नुकतीच परीक्षा दिलेली होती बी ची त्यामुळे मी शिक्षक म्हणूनही काम करत होते कारण एका छोट्याशा शाळेत मी शिकवत होते एम ए केलेलं असल्यामुळे मी पाटकर महाविद्यालयामध्ये थोडंसं अर्धवेळ प्राध्यापिकासुद्धा होते अच्छा आणि वसईहून येऊन हे सगळं मी करत होते पुन्हा बी एडचा अभ्यास करत होते सेक्रेटरी होते त्यावेळेला आणि सगळ्या स्पर्धांमध्ये जोरदार भाग घ्यायचा नाचाला नाही म्हणायचं नाही गाण्याला नाही म्हणायचं नाही काही नाही म्हणायचंच नाही जे दिसेल समोर त्यात भाग घ्या अनुभव घ्या असं माझं सुंदर जीवन चाललेलं होतं म्हणून मला विद्यार्थी शिक्षिका अशा असा दुआ सां साधता आला आणि मग मी त्या चर्चेमध्ये भाग घेतला राजेंद्र बर्वे जो आपला मानसोपचार तज्ज्ञ त्यानं त्याचं निवेदन केलं होतं आणि आमच्या मुलाखती घेतल्या होत्या तो माझा पहिला कार्यक्रम त्यानंतर मात्र सगळे कार्यक्रम हे निवेदनाचे सूत्रसंचालनाचे निवेदनाचे कार्यक्रम करणं म्हणजे नुसतं येऊन बडबडणं नाही आहे ते, ते एक शास्त्र आहे एक सौंदर्य आहे त्याला आवाजाचा स्वतःच्या वापर करणं वापर करण्यापूर्वी स्वतःचा आवाज ओळखणं कितीतरी गोष्टी आहे एनिव्हे anyway, त्याचं भानच विक्रमजी ते तिथच आलेलं आहे हो 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 कारण पहिलं डबिंग वगैरे करत नाही डबिंग मी केलंय थोडं पण खूप नाही केलं कारण ह्या कार्यक्रमात मी इतकी गुरफटले पण दूरदर्शनसाठी मी खूप केलेला आहे खूप दूरदर्शनचे असे काही लघुपट आहेत त्यासाठी मी आवाज दिलेला आहे बाहेरच्या काही यांच्यासाठी आवाज दिलेला आहे पण ते मर्यादित राहिलं कार्यक्रम मी करत गेले कारण पहिलाच जो कार्यक्रम झाला तो गाजला खूप आणि त्यावेळेला आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर जसं बोलतो तसं त्या कार्यक्रमात बोललो आणि तिथंच पहिलं भान आलं कारण त्यावेळेला कार्यक्रमावर लिहिलं जायचं त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये होतं की अतिशय छान चर्चा झाली पण इंग्रजी शब्दांचा इतका वापर का hmm. मराठीत काही याला प्रतिशब्द नाहीत मला वाटतं निवेदनातला पहिला धडा मला तिथं मिळाला की कशासाठी परक्या भाषेतले इतके शब्द आपण का घ्यायचे परक्या म्हणण्यापेक्षा पर दुसऱ्या भाषेतले आपल्याच आहेत त्या आणि सुंदर वाटतं प्रत्येक भाषेत बोलायला पण तिथून प्रत्येक कार्यक्रमागणित एक भान यायला लागलं बोलावं कस त्याचा वेग काय असावा मुळात त्यावेळेला तुमची मान तुमचे हात किती हलतायत बोलताना त्या सगळ्या वेगात ते मध्ये मध्ये येत आहेत का तुमचा प्रत्येक शब्द आणि त्याचा शेवटचा आघात हा लोकांपर्यंत पोहोचतोय का त्याची नादवळणं तुम्ही सांभाळताय का आरोह अवरोह तुम्हाला नीट समजतायत का आणि पोहोचवता येत आहेत का आणि मुळामध्ये दूरदर्शनच्या या माध्यमानं मला हे शिकवलं की तुम्ही विश्वासार्ह असलं पाहिजे तर लोक तुमचा रिमोट बदलणार नाहीत तुम्ही किती बहिणी आम्ही दोघी दोघी हो। भाऊ वगैरे मला दोन भाऊ भा। तुझी बहीण हो। तुझ्याविषयी काय बोलते ते जरा असताना मंगल एक हुशार आणि अभ्यास वृत्तीची मुलगी होती कुठली परीक्षा असो किंवा एखादी स्पर्धा असो मंगलनी भाग घ्यायचा आणि त्यात बक्षीस मिळवायचं हे ठरलेलं असायचं आमच्या मुलांमध्ये मुलांच्या मनात मराठीबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करायचं कारण मंगल मावशी त्यामुळे आज आमची मुलं साहित्य मराठीतलं साहित्य नाटक गाणी खूप खूप एन्जॉय करतात मंगलला खूप छान गाता येतं मंगल खूपच सुंदर गाते मग ते भावगीत असो लावणी असो किंवा एखादी गझल कुठल्याही पेठेतलं याचं गाणं मंगल अतिशय सुंदर गाते आणि हा वारसा तिला तिच्या वडिलांकडून आहे बडोद्याच्या लिलो चिवडापासून ते यू एसचं बॉडी क्रीमपासून ती सगळी खरेदी करते आणि आम्हाला देत असते त्यामुळे आम्ही अगदी खुश असतो आम्ही तिघी मैत्रिणी खूप एकत्र असतो आणि मंगलला कधीही कधी गरज लागली तर आम्ही दोघी अगदी तत्पर असतो कारण आम्हाला मंगलचं अतिशय कौतुक आणि अभिमान आहे ताई ही मला आईसारखी आहे ताई ही मला मैत्रिणीसारखी आहे ताई बाकीच्यांसाठी ताई हे डेफिनेशन एक ताई म्हणजे मोठी बहीण पण मी आणि माझी फॅमिली इतकी क्लोजनेट आहोत आम्ही एकामेकाला आणि कुठल्याही गोष्टीसाठी ताई ही नेहमी उपस्थित असते म्हणजे मग ती माझ्या घरातली पूजा असू दे किंवा काही पर्सनल प्रॉब्लेम्स असू दे पण ताई ही आहे आणि ताई ही पाठीशी आहे हे कायम वारंवार मनामध्ये आहे की काहीही प्रॉब्लेम आला ताईला फोन करणं हे मीच नाही मीच नाही माझे भावंड सुद्धा तशाच प्रकारे आम्ही सगळे एकत्र असे म्हणजे खूप आमचं चारी जण आम्ही खूप एकत्र आहोत एकपात्री कार्यक्रम म्हणजे नेमकं काय करायला लागलीस सांगते तुम्हाला की निवेदनात मला खूप वैविध्य अनुभवायला मिळालं साहित्यिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम मुळामध्ये नुसतं निवेदन नव्हे हो तर निवेदनाबरोबर सूत्रसंचालन सुद्धा सुद्धा आणि त्या सगळ्यातून कुठेतरी निरूपण हा एक वेगळा भाग आहे हो हो हो। हे लक्षात आलं आणि मग संत साहित्याचं किंवा मग एखादा अगदी मोठा विषय असेल जशी भावगीताची वाटचाल आहे किंवा नाट्यसंगीताची वाटचाल आहे किंवा शास्त्रीय संगीतातला एखादा एखादं घराण आहे त्या संदर्भात तुम्ही बोलताय असे विषय अभ्यास करायला मिळाले एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही खूप बोलताय आणि त्या व्यक्तिमत्वाचं गाणं कर्तृत्व किंवा त्यांचं संगीत दिग्दर्शक म्हणून कर्तृत्व याबद्दल बोलायला मिळालं आणि मग अभ्यास करता करता एक लक्षात आलं की एक असतो तो तो तात्कालिक अभ्यास असतो मग तो त्या कार्यक्रमापुरता आपण करतो आणि दुसरा असतो तो प्रवाही अभ्यास असतो मग कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कोणत्याही गोष्टीला तुम्ही अतिशय चांगलेपणानं सामोरं जाऊ शकता पण निवेदनाचे काही मानदंड आहेत त्याच्या काही मर्यादा आहेत तू हे सगळं समजावून सांग सगळे पुढची जी पिढी आहे कारण आज इतके कार्यक्रम इतके इव्हेंट्स होत आहेत आणि तिथे निवेदन चालतात प्रत्येक जण आपापल्यापर्यंत करतो पण तुझ्यासारखी एवढी वर्ष या क्षेत्रामध्ये वावरणारी अधिकारी व्यक्ती जेव्हा सांगेल ते त्यांच्यासाठी उपयोगाचे ठरेल मंगला प्लीज म्हणजे आता बोलत असताना मला कुसुमाग्रजांची कविता आठवते की साध घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकंच देईन दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन तुझा मुकुट मागणार नाही सभेत नातं सांगणार नाही माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन साध घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकच दे कार्यक्रमातला जो निवेदक असतो तो गजऱ्यातला जो दोरा असतो ना त्याच्यासारखा असतो तुम्ही आहात तुम्ही नाही आहात तुमचं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी तो मंच नाही अस्तित्वित्यक्रमाला एक नीटच पणा यायला पाहिजे बांधेसूतपणा यायला पाहिजे आणि जे काही सादर होणार आहे त्याच्या मागची भूमिका आणि तो प्रवाह हा लोकांसमोर चांगल्या रीतीनं मोजक्या शब्दात वेळेच भान ठेवून आणि भाषेचं सौंदर्य आणि आवाजाचं सौंदर्य अर्थ आवाजा सौंदर्य भू शब्दांचे बुडबुडे नाही हे सगळं मिळून ते जेव्हा तुम्ही एक सादरीकरण करता तेव्हा ते निवेदन असतं म्हणजे निवेदक हा प्रेक्षकांचा प्रतिनिधी असतो सूत्रसंचालक जर तु तुम तु, असेल म्हणजे तुम्ही असाल तर तो जी संस्था कार्यक्रम सादर करतेय तिचा प्रतिनिधी असतो निरूपण ही जे दिसत नाही जे भावत नाही त्याच्या पलीकडचं सांगणारी गोष्ट तेवढी तुमची कुवत पाहिजे तुम्ही एकपात्री कार्यक्रमाबद्दल मला विचारलं थोडक्यात तेवढंच सांगेन विक्रमजी थोडक्यात सांगू नको भरपूर सांग। नाही नाही जे तुम्हाला निवेदनाच्या मंचावर बोलता येत नाही जे तुम्हाला निरूपणाच्या भूमिकेतून सांगता येत नाही जे तुम्हाला मुलाखतीत जाणवतं दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेताना पण तिथं बोलता येत नाही कारण तो तुमचा मंचन असतो ते सगळं मनात जमतं एक असा कुंभ असतो मनामध्ये तो भरत भरत जातो तो भरल्यानंतर त्यालाही व्यक्तभाव असं वाटतं आज जे काही आहेत त्यासाठी एकपात्री कार्यक्रम आहे असं मला वाटतं अच्छा की ज्याच्यामध्ये अभिनय थोडंसं गाणं थोडंसं बोलणं आवडणाऱ्या कविता आवडणारी माणसं ह्या सगळ्यांना भेटवता येतो तुम्हाला पुढच्या प्रवासाकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा एक, एक छोटीशी विश्रांती घेतो आपण मित्र हो मैत्रिणी एका छान व्यक्तिमत्वाशी आपण गप्पा गोष्टी करतो कुठेही जाऊ नका बघत रहा दुसरी बाजू फक्त सह्याद्री वाहिनीवरती सर्वांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत मंगला खाडिलकर यांच्याशी मंगल आकाशवाणीचा पाया तो शालेय जीवनापासून झाला गमत जगमत म्हणा युवाणी श्रुतिका बाळासाहेब कुर्तडकर जोशी भागवत कमलिनी विजयकर किंवा नीलमताई वगैरे दूरदर्शन वरती अभिनय करण्याकरता कधी आलीस का अभिनय करण्याकरता नाही आले करून परंतु हा दूरदर्शनवर आता गजरा केला तुम्ही गजऱ्यासाठी जेव्हा निवेदन करता तेव्हा तो निवेदक म्हणूनच एक... हो निवेदक म्हणूनच आली कधी कॉलेज जीवनामध्ये दूरदर्शनवर नाही मग करशील का पण आता नाही आता, आता मला ना खूप लिहायचंय आणि त्यासाठी मला वेळ हवाय पण अभिनय करणं मला दोन दगडांवर पाय ठेवणं थोडस रिस्की वाटलं म्हणून अभिनय मला मनापासून आवडत होता तसे अनेक नाटकांची बोलावणी एकपात्री कार्यक्रम करते आहेस तेव्हा आत्मविश्वास तुझ्यापाशी आहे निवेदन करत आलेली आहे कर निरूपण करत आलेली आहे सुसंवाद साधत आलेली आहेस तेव्हा हे सहज शक्य आहे म्हणून विचारलं एनिवे anyway, भाषेच्या संदर्भात तू जो काही के अभ्यास केलास इतकी मोठी मोठी माणसं त्यांच्या सहवासात तू होतीस तर भाषेची समृद्धी हे तू कशाला म्हणतेस भाषेची समृद्धी आणि तितकाच तिचा वापर दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत लिखित माध्यमातली भाषा आणि बोलतानाची भाषा ह्याच्यात एक फरक आहे निश्चित आहे कारण याच्यामध्ये थोडासा अनौपचारिकपणा अधिक आहे परंतु तरी देखील तुम्ही भाषा वापरताना तुम्ही शब्द कुठले वापरता भाषेचा एक विवक्षित एक स्तर तुमचा बोलण्यामधला असतो की नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मग निरूपणात भाषेचं सौंदर्य अर्थप्रवणता दोन्ही गोष्टी अगदी कसाला लागतात पण निवेदनात सुद्धा लागतात कारण निवेदकाचं काम आपल्याला वाटतं ते तेवढं सोपं नाही आहे कारण त्याला खरोखर आपल्याकडे या संदर्भात माहिती आहे हे दाखवता येत नाही तो असा मित्रानं पाठीवर थाप मारावी तसा तो श्रोत्यांच्या पाठीवर थाप मारत असतो त्यांच्यातलाच होतो आणि त्यांच्याच मनातलं पण अधिक अभ्यासासह त्यांना सांगत असतो किंवा त्यांनी वाचलेलं न वाचलेलं हे सगळं तो सांगत असतो पण सांगताना बघा माझ्याकडे या सगळ्याचं ज्ञान आहे पाहाच आत्ता जरा तुम्हाला एक अशी कविता ऐकवतो हा त्याच्यामध्ये भाव नसायला पाहिजे एक जो अहम आहे ना तो तो काढावा लागतो आणि भाषेची समृद्धी ही एका मिनिटात मिळणारी गोष्टच नाही तुम्ही सातत्यानं लिहा वाचा अभ्यास प्रगटा असं समर्थांनी म्हटलेलं आहे तशीच ती भाषेची समृद्धी येते कुणी असं म्हणेल की आकाशवाणी आणि दूरदर्शन ह्याच्यावर तुम्ही अगदी बोलल्यासारखं बोला बरोबर आहे बोलल्यासारखंच बोला पण तरी देखील त्यात भाषेला एक, एक एक स्तर पाहिजेच की जो बोली भाषा आणि लिखित भाषा यांच्यामधल्या रेशमी आवरणातला आहे आणि तो तुम्हाला वापरायला पाहिजे जा। आणि ज्यावेळेला तुम्ही वाचता लो, लोकांचं ऐकता तेव्हा आपल्याला कळतं की माणसं शब्दांची नाणी नुसती जमवत नाहीत तर त्या शब्दांचा अर्थ उलगडत उलगडत तो शब्द अंतकरणात कोरतात आणि मग तो त्यांच्या निवेदनातनं निरूपणातन येतो त्या स्थितीपर्यंत तुम्हाला जायला लागतं वर्ष लागतात पण एकदा गेलात की त्यातला आनंद फार वेगळा असतो जो तुम्हाला देता येतो आणि स्वतः घेता येतो आणि नुसती भाषा नाहीच ना शेवटी त्या प्रत्येक शब्दाला एक लय आहे तो एक भाव आहे त्याला एक वाचिक अभिनय आहे त्याला जे आरोह अवरोह आहेत त्याच्यात यत्किंचितही कृत्रिमपणा तुम्हाला आणून चालत नाही पण इतकीही सहजता तुम्हाला आणता येत नाही की तुम्ही शिळोप्याच्या गप्पा मारताय तर तो जो एक संतुलन आहे धुसर सीमारेष त्यामुळे तो अभिनय आहे तो एकपात्रीत थोडा अधिक येतो तो, तो कथाकथनात थोडा कमी येतो तो, तो, तो गजरासारखा अगदी मी बप्पूंबरोबर दमा मिराजदारांबरोबर हजारच्या वर जवळजवळ कथाकथनाचे कार्यक्रम मी एक दहा वर्षाच्या कालावधीत केलेले असतील आणि अजूनही करते अगदी दमनच्या बरोबर जाते दमन बरो पण मी महाविद्यालयीन जीवनामध्ये मात्र मी या दिग्गजांबरोबर कथा तो त्यांच्याकडनं मला मिळाला तू काहीतरी दूरदर्शनवरती हॅलो सखी सप्रेम नमस्कार लैंगिकता शिक्षण ज्याच्यावरती आधारित हो, हो। कार्यक्रम अक्षरधारा उमलते दिवस वगैरे करत होतीस पालवी म्हणजे मला असं वाटतं की प्रतिभा आणि प्रतिमा आणि सुंदर माझं घर हे जर दोन कार्यक्रम सोडले तर बहुतांश त्या काळातले कार्यक्रम म्हणजे युववाणी आहे युवदर्शन आहे इकडलं त्याच्यात माझ्याकडे एक छान आमच्या व्यथा नावाचीच मालिका होती आणि त्याच्यात अगदी सामान्य माणसाच्या मुलाखती मी घेत होते आणि फार आनंद येत होता म्हणजे मुलाखतीचं तंत्र तिकडेच शिकले पण त्यानंतर माझ्याकडे शब्दांच्या पलीकडले नाट्यसंगीत हे कार्यक्रम आले आणि त्यात गजाननराव वाटवे अरे वा हो त्यानंतर माणिक वर्मा दशरथ पुजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली गीतं असं सगळं फार वैविध्यपूर्ण असं शब्दांच्या पलीकडले नाट्यसंगीत यासारख्या कार्यक्रमातनं मिळालं पुढे गेले नंतर उमलते दिवस पालवी यासारखे कार्यक्रम त्यानंतर अक्षरधारा जो प्रौढ साक्षरतेला वाहिलेला कार्यक्रम सगळं तिकडे उत्स्फूर्त असायचं आणि विजया जोगळेकर धुमाळे विनय आपटे आबा म्हणजे आकाशानंद यासारखे सगळे माझे प्रोड्युसर्स विनायक चास्कर, चास्कर त्यावेळेला गजरा आ, करत होते पण मी त्यांच्या काळात नाही केलेला मी आ, माधवी मोटाटकर आणि सुरेश राणे यांचा केलेला आहे कार्यक्रम गजरा आणि या सगळ्याचा अनुभव घेता घेता मग सप्रेम नमस्कार त्याच्यानंतर मग पहिला लैंगिकता शिक्षणाला वाहिलेला फोन इन कार्यक्रम तो हॅलो सखी आला माझ्याकडे आणि त्याला तर आपा पुरस्कारच आहे म्हणजे तो कार्यक्रम त्यावेळेला इतका यशस्वी झाला असं दिवस कशावर होता किंवा पालवी उमलते दिवस उमलत्या प्रतिभेचा आविष्कार पालवी हे सुद्धा तसच होत की लहान मुलांच्या उमलत्या वयातल्या मुलांच्या काही समस्या आहेत तर त्या पालक आणि शिक्षक म्हणजे हळूहळू समुपदेशात्मक कार्यक्रम समुपदेशनात्मक कार्यक्रम करण्याकडे कल झाला जे मी नंतर दुसऱ्या वाहिन्यांवर खूप केले आपल्याकडेही केले आ, सप्रेम नमस्कार हा काय कार्यक्रम त्यावेळेला आम्ही कधी गाणं कधी एखादा मनोरंजनात्मक कधी एखादा एखादी छोटीशी मुलाखत आणि दूरदर्शनला काय सांगायचं सा आहे आपल्या प्रेक्षकांना या सगळ्याचा अंदाज घेत घेत एक उत्स्फूर्त निवेदनाचे चार पाच कट्स हे आम्ही सादर करायचो आणि त्याच्यामध्ये पेरणी असायची रसिकांना एखादा कार्यक्रम आवडलेला असेल तर तो, तो पुन्हा सादर करणं छोटासा त्याचा भाग एखादं क्लिपिंग एखादं काहीतरी एखादी छान माहिती म्हणजे उदाहरणार्थ ओडिसी नृत्य शैली तिची माहिती असं करत तो ज्ञान मनोरंजन प्रबोधन आणि परत मनमोकळा संवाद पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती मंगल घेऊया आपण जर मित्रांनो एकूणच मंगलताईचा जो प्रवास आहे तो वैविध्यपूर्ण तर आहेच पण अभ्यास पूर्ण पण आहे कुठेही जाऊ नका बघत राहा ऐकत राहा मंगलाताई खाडिलकर यांची मुलाखत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत गप्पा गोष्टी मंगला खाडिलकर हिच्या बरोबर मंगला मी तुला एकदा बाईट दाखवणार आहे दाखवा ना हा बाईट देणारे जे आहेत त्याला तू ओळखायचा बरं <laughs> ताई नमस्कार अगं तुझ्यावर मी बोलायचं म्हणजे अगदी सूर्याला काजवा चमकून दाखवल्यासारखं आहे पण तू एक निवेदिका म्हणून नाही तर माझी नातेवाईक माझी आवडती मेवणी जिला मी ताई म्हणतो तिच्याविषयी मला काय वाटतं सांगावं असं वाटतं म्हणून आहे ताई आ, मला वाटतं तुझ्या आता या करिअरला पन्नास एक वर्ष झाली असतील नाही फुलबागच्या कार्यक्रमाला तू पाच सहा वर्षाची जायचीस आणि त्या फुलबागचा ताटवा आता किती डवरला आहे बघ गमत सांगतो परवा तुला एक आमंत्रण द्यायचं होतं तेव्हा मी लिहिलं की सौ मंगला जयंत खाडिलकर काहीतरी चुकल्यासारखं वाटलं आता सभागती लिहिणं हे आपला शिरस्ताच आहे पण लक्षात आलं की ताईच्या मागे सौ तर असायलाच हवं पण त्याच्याहीपेक्षा जास्त तुला सुसंवादीनी ही उपाधी आहे ना ती चिकटलेली आहे अगदी अद्वैत झालं आहे तुमचं आणि तुला गमत सांगू लहानपणी जेव्हा असं निवेदक निवेदक ही संकल्पनाच नव्हती हो त्यातलाच कोणतरी वादक किंवा गायक आता पुढचं गाणं मोहम्मद रफी यांचं गा गायकाचं नाव संगीतकाराचं नाव असं सांगून ते निवेदन आटपलं जायचं त्यानंतर निवेदनातनं वेदना कोण देतो तर निवेदक ही जी कल्पना होती खुळचट ती तू नक्की खोडून काढलीस नक्कीच खोडून काढले म्हणूनच तुला सुसंवादीने हे नाव मिळालं सुसंवादीने मला नाही वाटत भारतात दुसरी कोणी आहे हे नाव ही उपाधी तुला चिकटलेली आहे माझा सख्खा मेहना कविता करण अभिनय करणं मालिकांमधून काम करणं सगळं धम्माल माणूस आहे आता मला जरा मला हे कळलं म्हणजे सगळ्यांनाच कळलं लक्षात आलं की तुझा हा जो सगळा अभ्यासाचा पसारा आहे तो वयाच्या लहानपणापासूनचा सुरू आहे तो अजूनही चालूच आहे आणि लेखनाकडेही तू आता वळलेली आहेस परत आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्हीकडे तुझा सा पत्रकारितेचा तुझा जो अनुभव आहे म्हणजे म महाराष्ट्र टाईम्स असो लोकसत्ता असो वगैरे वगैरे त्याबद्दल थोडक्यात सांग आणि तुझ्या परदेशातले अनुभव सांग लिहिता हात आणि बोलता गळा हे कॉम्बिनेशन पाहिजे ह्याचं ह्याची जाणीव तुम्हाला दूरदर्शनचे व्यासपीठावरचे कार्यक्रम करता करताच येते मुळामध्ये निवेदनाच्या चार ओळी लिहून गाण्याबद्दल बोलता येत नाही हे जसं भान येतं ना तसं पत्रकारितेतून तुम्हाला एक सामाजिक जाणीव तुमची फुलत जाते त्यामुळे असं घडलं महाभारत म्हणजे ज्या वेळेला महामालिका महाभारतासारखी चालू होती त्यावेळेला पहिलं असं रंगीत आर्टिकल मोठं हे मी लिहित होते दर शनिवारी आणि रविवारी लोक महाभारत पाहत होते तो एक फार सुंदर अनुभव होता mm. की सगळे कार्यक्रम सांभाळायचे पुन्हा सगळ्या महाभारतातल्या कलाकारांशी बोलायचं बी आर चोप्रांशी बोलायचं व्यास का, काय लिहून गेलेले आहेत आणि चोप्रांचं महाभारत काय सांगतंय याचा एक धांडोळा घ्यायचा आणि तो लेखात मांडायचा असा सगळा क्रम मी संपूर्ण मालिकाभर केला मग आर्य चाणक्य आलं त्याबद्दल मी मराठी हिंदी दोन्ही ठिकाणी लिहिलं लोकसत्तेसाठी असं कर... लिहि असं हो। करत करत हा प्रवास चालू राहिला आणि मग मा कधी मालिकांबद्दल लिहिणं तर कधी ग्राहक चळवळीच केलेलं आहे त्यामुळे मी ग्राहक चळवळी बद्दल लिहिलेलं आहे शेवटी हा सूर्यकांत पाठक पुण्याचे नाही इथलं मुंबई ग्राहक पंचायतीचं काम मी खूप केलेलं आहे त्या संदर्भात लेखनही केलेलं आहे तर त्या संदर्भातलं सदर मी चालवलेलं आहे व लोकनासारखं सदर आपल्याकडे इथं दूरदर्शनवर आणि महाराष्ट्र टाईम्स असं दोन्ही ठिकाणी मी चालवलेलं आहे त्यामुळे नाटक त्या संदर्भातली जाण त्याची आवड वेड हे सगळं जपत आलेले आहे मी त्यामुळे मी थोडक्यात एवढंच सांगित की दिवाळी अंक असोत इतर ठिकाणचं स्फुटलेखन असो किंवा स्फुटल मोट ही मोठमोठी सदरं असोत ही लिखाणाची संधी मला मिळाली आणि त्याबद्दल मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण तो लिहिता हात असला तरच तुमचा बोलता गळा सहज असतो त्यात नेमकेपणा आणि सहजता या दोन गोष्टी पत्रकारिता तुम्हाला लेखन तुम्हाला सुचवून आणि शिकवून जात आणि मग मंचीय कार्यक्रमावरती वे, वेग म्हणजे मधले खूप वेगवेगळे अनुभव आले मला त्याचाही मला खूप मला असं वाटतं की फायदा झाला म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रभूषण तीर्थ स्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्यासारखा आध्यात्मिक व्यक्तिमत्व पण ते त्यांचं अध्यात्म बसून लोकांना प्रवचन देण्याचं नव्हतं ते स्वतः समाजसेवा करत होते समाजाचं उत्थापन करत होते अशा व्यक्तिमत्वाच्या मुलाखती घेणं किंवा त्यांच्या संदर्भातले कार्यक्रम करणं आणि त्यांनी जे मंगलाचरण लिहिलेलं आहे ते लोकांना सांगणं आणि त्यासाठी ते म्हणायचे की आज तुला वीस मिनटं दिलेली आहेत उद्या तुला अर्धा तास दिलेला आहे परवा तुला एक तास दिलेला आहे आणि तुम्ही ते बोलताय आणि समोर लाखोंचा श्री सदस्यांचा त्यांचा समुदाय आहे तिकडे आध्यात्मिक सूज नाही आहे तिकडे आध्यात्मिक शिस्त आहे आणि मनशक्ती आहे ह्याचा प्रत्यय तुम्हाला येतो आहे तुम्ही लिहिताय लिहिलेलं त्यांना ऐकवताय करविता धनी जो आहे तो वेगळा आहे हा अनुभव मला याच सगळ्या दरम्यान आलेला आहे त्यामुळे नुसतं निवेदन नव्हे तर ह्या हे जे काही आध्यात्मिक निरूपण करणं आहे त्याचा सुद्धा मला अनुभव आला आणि मग आपण असं म्हणतो ना की एक समज तुमची वाढत जाते तशी ती समज थोडी का होईना पण वाढत निघाली आणि मग ही आपलीच माणसासारखं माझं पुस्तक बाहेर आलं की जे अमेरिकेला मी गेले एकपात्री कार्यक्रमांच्या दौऱ्याला पण साठ माणसांच्या कुटुंबांच्या मुलाखती घेतल्या तिथे आणि त्यावर आधारित असं आपल्या मराठी माणसानं तिथं कधीपासून जाऊन नेमकं काय केलं आणि तो कुठवर पोहोचला याचा एक आलेख मला पुस्तकात मांडता आला आणि संगीताच्या कार्यक्रमातून सुमन कल्याणपुरांसारखं व्यक्तिमत्व हे मला खूप भावतं म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर असोत की भारतरत्न पंडित भीमसेन जोशी असोत आशाबाई असोत ह्या सगळ्यांबरोबर मी कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करणं यातला जो आनंद आहे चैतन्य आहे आणि त्यांच्याकडनं जे शिकणं आहे ते सगळं मला मिळालंच पण त्याबरोबर भावसंगीतातला एक हिरवा चाफा म्हणजे सुमन कल्याणपूर oh. कळलं आणि त्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि मग त्यांचं आत्मचरित्र लिहिलं जे आता मला हिंदीमध्ये लिहायचंय त्यामुळे हा ह्या प्रवासाचा हातात हात गुंफत गुंफत आलेला आहे त्यातनं पत्रकारिता वेगळी काढता येणार नाही त्यातनं हे मंचीय कार्यक्रम वेगळे काढता येणार नाहीत माध्यमातले वेगळे काढता येणार नाहीत पण आयुर्वेदापासून संगीतापर्यंत आणि प्रौढ साक्षरतेपासून ते आध्यात्मिकतेपर्यंत सगळं तुम्हाला अनुभवायला देव देतोय ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे तुम्हाला हे थोडक्यात मंगल तू खूप काम केलेलं गेल्या पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली आता हे छत्तीसावं वर्ष खूप काम केलेस तू ह्या तुझ्या क्षेत्रामध्ये परदेशामध्ये काय काय कुठे कुठे जाऊन आलीस तू बऱ्याच ठिकाणी जाऊन आले इतरांच्या तुलनेत कमी असेल ते कदाचित पण अमेरिकेमध्ये तीन चार वेळेला एक, एक पात्री कार्यक्रम केलेले आहेत मी अमेरिकेमध्ये त्यानंतर ह्युस्टनचं बृहण महाराष्ट्र मंडळ अटलांटाचं बृहण महाराष्ट्र मंडळ यांची जी अधिवेशन झाली किंवा बृहन महाराष्ट्र मंडळाची ह्युस्टन आणि अटलांटाची अधिवेशन त्यात मी काही कार्यक्रम सादर केले फिलाडेल्फियाला होतीस तू नाही तीन चार वर्षापूर्वी फिलाडेल्फियाला मी आरसा कार्यक्रम सादर केलेला आहे खूप पूर्वी पंच्याण्णव मध्ये पण अटलांटाच्या संमेलनामध्ये मी सुनील गावसकरांची मुलाखत घेतली आणि तो एक खूप छान क्षण फिट ॲज अ फिडल असं व्यक्तिमत्व हो इतकं वाक आणि ग्रेट माणूस आणि तो, तो तुम्हाला मुलाखतीसाठी भेटतो मिळतो ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही किंवा लोकसत्तेसाठी मी गुलजारजींची मुलाखत घेतली होती म्हणजे असा माणूस तुम्हाला भेटणं तो कवितातनं भेटतोच तो प्रत्यक्ष भेटतो आणि तो कवितेतल्या इतकाच सुंदर असतो सचिन तेंडुलकरची पहिली जी मराठी मुलाखत आहे त्या त्यांना कदाचित लक्षात नसेल पण मी घेतलेली आहे अच्छा आणि वंडर बॉय असं त्याचं शीर्षक होतं आणि लाईफस्टाईल नावाच्या माझ्या सदरासाठी घेतलेली आहे आणि मला त्यांनी विचारलेला प्रश्न अजून आठवतो की फार छान आहे लेख पण अजून मी बॉयच का आठवतंय की नाही त्यांना मला माहीत नाही पण हे किंवा अशातही ज्या वेळेला साठी त्यांची पूर्ण झाली म्हणजे षष्टब्दी पूर्ती होती आशा आशात्यांची एक महामुलाखत घेण्याची संधी मला मिळालेली आहे काही मुलाखती तुम्ही किती घेतल्यात आणि कशा ह्या फार माझ्याकडे लाईफस्टाईल नावाचं सदर होत ज्याच्यात मी ह्या मुलाखती घेत होते आनंद मिळाला खूप आनंद मिळाला आणि अमिताभजी व्यासपीठावर असतानाच जे चैतन्य असतं संपूर्ण सभागृहातलं ते अनेक वेळा अनुभवलेलं आहे सामाजिक बांधिलकी या दोन शब्दांनी एक काहीतरी तयार होतो एक विचार तयार होतो ह्या संदर्भात काय केलं आहेस करतेस करणार आहेस हो एकच सांगते की घरी आई असो कारण पप्पा फिरतीवर असायचे म्हणून आईचंच फक्त नाव घेते आणि ह्या बाजूला म्हणजे खाडीलकर झाल्यानंतर माझे सासू सासरे असो अबोलपणे सामाजिक कार्य करत राहणं आणि आपल्या आसपास जे आहे ते आधी मजबूत करत जायचं आणि मग मोठं मोठं सामाजिक कार्य करायचं असा एक वसान ह्या दोन्ही घरांनी मला दिलेलं आहे आमच्या घरातला कुठलाही सण हा एखाद्या गरजू संस्थेला आपल्याला जी जमेल ती मदत केल्याशिवाय झाला नाही म्हणजे माझ्या सासूबाई आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्य करत होत्या माझे सासरे आयुष्यात एकही घास हा दुसऱ्याला दिल्याशिवाय आणि एखाद्या चार मुलांचं शिक्षण केल्याशिवाय ह्याच्याशिवाय त्यांनी घेतलाच नाही आणि हे सगळं इतकं अबोलपणे करत राहिले ते की आज ती मंडळी जगात नाहीयेत पण त्यांनी जे आहे ना तो वसा आम्ही पुढे चालवतोय एवढंच म्हणेन मग एखादी संस्था एखादा मुलगा आपल्या घरात काम करणारी बाई कुणीही चालतं जिथं गरज आहे तिथं आपण उभं राहायचं इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये म्हणजे मी असे हात करून मी टिंगल करत नाही कारण आजची ती स्टाईल आहे बरोबर आहे पण या नव्या मंडळीनं तू एक अनुभवी अशी स्त्री त्यांची थोरली बहीण म्हणू आपण काय सांगशील मला असं वाटतं की आता निवेदनाला तंत्राची खूप जोड निर्माण झाली आम्ही आमचं निवेदन अभ्यास करून लिहित होतो आमचं संशोधन आम्हीच करत होतो आणि मग आम्ही संहिता लिहित होतो आणि त्या माध्यमानुसार ती नॅरेट करत होतो ती सांगत होतो आता तंत्र बदललं आता समोर तुम्हाला स्क्रिप्ट दिसत आहे जे दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं आहे समोर येतो पण ये जो अभिनेता आहे त्यानं अभिनय किती विवेकानं वापरायचा तिकडे मोकळेपणामध्ये सुद्धा तथ्य किती आणायचं हा विचार केला पाहिजे त्यातला आणखीन एक भाग असा आहे की टेलिप्रॉमटर समोर असताना सुद्धा तुम्ही वाचतायत हे जाणू न देणं आणि त्यासाठी त्या, त्या विषयाची माहिती तुम्ही जरी त्या वाचत असलात तरी सुद्धा तुम्ही <laughs> त्या क्षणी उत्स्फूर्तपणे कसे आहात असं दाखवणं आणि तसे आहेत आपल्याकडे पण जे मंचीय कार्यक्रम काही असे असतात की ज्याला त्यांच्यापेक्षा ज्याला रूढार्थानं निवेदन म्हणतो त्याची गरज असते तसेही निवेदक तयार होत आणि मी स्वतः हो अनेक ठिकाणी मी कार्यशाळा घेते आणि मुलांना अगदी मनापासून शिकवते मुंबई विद्यापीठामध्ये मी शिकवते पत्रकारितेचा जो पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे त्यात निवेदन आणि पत्रकारिता यांचा अन्योन्य संबंध हा आमचा एका मोठ्या पेपरचा विषय आहे आणि त्याला आम्ही शिकवतो मी शिकवते शिक त्याला आणि माझी अनेक मुलं मग गोव्यात असोत नाशिकमध्ये असोत त्यानंतर आत्ता माझं नगरला शिबिर आहे त्या असं प्रत्येक ठिकाणी ही मुलं छान काम करतात नांदेड मध्ये मी काही मुलांना जी अभिनयातली आहेत पण त्यांना त्यांच्यातलाच निवेदक तयार करताना निवेदक म्हणूनही त्यांनी काय जागरूकपणे विचार करायला पाहिजे त्याच प्रशिक्षण मी आहे जगाला बोलतं करणं हे सुद्धा एक मोठं काम असतं तर ते तू इतकं इतकी वर्ष करत आलेली आहेस आज मी तुला प्रश्न विचारले मला क्षमा कर काही चुकलं असेल तर मला सांग मला असं वाटतं की संवादाचं सारखं क्षेत्र मला मिळालं ज्याचा सुसंवाद करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केला आजही करते मला जर तुम्ही आत्ता संधी दिलीत तर मी ज्ञानेश्वरांचे तेवढेच शब्द वापरीन की तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका परी प्रौढीनं बोलो हो जी। तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान ही माझी विनवणी सलगीची स्थानापन्न झालेल्या स्त्रीला उठवणे यासारखा <laughs> दुसरा गंभीर गुन्हा नाही